शिवसेना आणि भाजप कट्टर राजकीय मैत्री ते कट्टर शत्रुत्व असं काहीसं या दोघांमध्ये आहे पण आता शिवसेनेचा एक गट भाजपसोबत पुन्हा गेल्याने दुश्मनी दोस्तीमध्ये बदलली आहे पण ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय दुश्मनी मात्र कायम आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ती दिसूनही येते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शे शेलार शे यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे त्या पत्राची आता जोरदार चर्चा होती आहे आणि त्या चर्चेचं कारण म्हणजे ते पत्र अगदी काही ओळींचं आहे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का असा सवाल त्यांनी त्या पत्रातून केलाय ते, ते पत्र के लिहिण्यामागचं कारण म्हणजे सामनातून भाजपवर झालेली एक टीका झारखंड दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता काँग्रेसवर पडली आहे पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची हातघाई भाजपकडून सुरू आहे अशी टीका शिवसेनेकडून सामनामधून भाजपवर करण्यात आली होती कमळाबाई आता हातघाईवर असा मथळा देऊन भाजपवर टीका करण्यात आली होती त्यामुळे कमळाबाई या शब्दावरून आशिष शेलारांनी शिवसेनेला उत्तर दिलंय आशिष शेलारांनी सोशल मीडियावर सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून प्रश्नच विचारलाय ते पत्रात काय म्हणाले प्रति माननीय श्री उद्धवजी ठाकरे संपादक सामना महोदय आपण आमच्या कमळाला हिनवायला बाई म्हणताय हरकत नाही बाईमध्ये आई ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंगवीन सेना म्हणायचे से का असं त्यांनी म्हटलंय पुढे ते लिहितात असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत आपलाच आशिष शेलार अध्यक्ष भाजपा मुंबई असं खरमरीत पत्र भाजपाकडून ठाकरेंना लिहिण्यात आलंय शिवसेनेकडून भाजपच्या चिन्हाचा संदर्भ देताना अनेक वेळा कमळाबाई असा उल्लेख होत आलाय अगदी बाळासाहेब ठाकरेसुद्धा अनेक वेळा मजेत असं म्हणायचे मात्र आता सामनातून हा उल्लेख झाल्याने भाजपकडून तुमच्या पक्षाला पेंगवीन सेना म्हणायचे का असं खरमरीत उत्तर देण्यात आलंय यावरून हेच लक्षात येतं की ठाकरेंची शिवसेनाविरुद्ध भाजप हा सामना आता चांगलाच रंगणार आहे आणि भविष्यात देखील असा प्रकार पाहायला मिळेल आता शिवसेना प्रतिहल्ला कसा करते ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल भाजपविरुद्ध शिवसेना हा सामना एकीकडे एक सुरू झाला आहे आणि आगामी निवडणुकीत हा अधिक तीव्र होईल याविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद